नमस्कार, ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज बनवलेले आहेत आपण बटाट्याचे पराठे. बटाट्याचे पराठे बनवायला जरा कठीण वाटतात, कारण बटाट्याचे पराठे बनवत असताना काही वेळा बटाट्याचे पराठे फुटतात सुद्धा, कारण मध्ये जे आपण स्टफिंग बटाट्याचं घातलेलं असतं ते बाहेर निघण्याची शक्यता असते, तर ते निघू नये आणि मऊ लुसलुशीत पराठा व्हावा यासाठी बऱ्याचशा टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यासाठी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा बारीकसारीक गोष्टी रेसिपीतील कळतील आणि चुकणार नाही रेसिपी. अगदी टम्म फुगलेले बटाट्याचे पराठे आपले तयार होतील आणि हे पराठे आपण दह्यासोबत खाऊ शकतो किंवा चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतो. चिंचगुळाच्या चटणीसोबत, पुन्हा पुदिन्याच्या चटणीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो आपण पराठे, किंवा नुसतेच खाल्ले तरी छान लागतात. तर साहित्य बघू आपण. 5 बटाटे उकडून घेतलेत आणि इथे खूप सारी कोथिंबीर घ्यायची, साधारण 1 ते 1.5 कप एवढी कोथिंबीर बारीक चिरून घेतली बघा मी. आणि आता एक छोटासा कांदा बारीक कापून घ्यायचा, कांदा जास्त नाही घेतला तरीसुद्धा चालेल, एक कांदा घेतला तरी पुरेसा होतो 5 बटाट्यांसाठी. आणि इथे 5 मिरच्या, 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलं आणि बटाट्याच्या साली काढून बटाटे घेतलेत. छान बटाटे शिजवून घ्यायचे, छान मऊसर असे. आणि 1 लिंबू येतो तर लिंबू कापून घेतले, कारण याच्यातला रस आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि चाळणीवरती गाळून घ्यायचा आहे रस. यातील बिया ज्या आहेत त्या बाजूला काढायच्या आहेत, फक्त रसच आपल्याला वापरायचा आहे यासाठी. मी ते लिंबाचा रस साईडला ठेवला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 मी इथे काळी मिरी घेतली आणि त्यामध्ये 1 चमचाभर बडीशोप घातली आणि मिक्सरला फिरवून त्याची पूड बनवून घेतली. ही पूड आपण साईडला ठेवायची काढून. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी 5 मिरच्या घेतल्यात हिरव्या, 1 इंच आलं आणि 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या घालायच्या. लसणामुळे छान टेस्ट येते यासाठी लसणाचा वापर थोडा जास्त करायचा आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे आल्याचे तुकडे करून मी घातलेत आणि मिक्सरला फिरवून याची पेस्ट बनवून घ्यायची. थोडीशी जाडसर ठेवली तरी छान लागते मस्त. आपण साईडला ठेवूया ही आणि आता बटाटे किसून घेऊया. सगळी तयारी सुरुवातीला करून ठेवली की मग काय होतं, जेव्हा आपण पराठे बनवणार तेव्हा जास्त घाई होत नाही. तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला सिक्वेन्सने सांगते त्या सिक्वेन्सने तुम्ही करा, म्हणजे छान पटकन असे पराठे तयार होतील. तर इथे 5ही बटाटे किसून घेतलेत मी. शक्यतो मॅश करून घेण्यापेक्षा तुम्ही किसूनच घ्यायचे बटाटे, म्हणजे बटाट्यामुळे आपले पराठे फुटत नाहीत आणि लाटतानासुद्धा ते असे बाहेर बटाटे येत नाही आणि एकसारखा बारीक होतं, म्हणून किसूनच घ्यायचा. इथे मी चपातीचं पीठ मळतो, तसंच 2 वाटी पीठ मळून घेते. पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मी आणि 2 वाटी पीठ त्यामध्ये चाळून घेतलं, गव्हाचं तेल टाकलं आणि त्यामध्ये 2 चमचे तेलसुद्धा घातलं आहे. नॉर्मल टेम्परेचरचं तेल घालायचं आणि चपातीच्या पीठासारखंच पीठ मळून घ्यायचं. इथे गोळा बनवून तयार आहे, चपातीच्या पीठासारखंच पीठ मळून घेतलं आणि आता हे पीठ आपण भिजत ठेवूया 10 ते 15 मिनटासाठी, म्हणजे पीठसुद्धा छान मऊ होईल आणि त्यामुळे आपले पराठेसुद्धा छान होतील. पॅनमध्ये मी तेल काढून घेतले, 3 ते 4 चमचे तेल आहे. तेल गरम झालं की फोडणी देऊया. ह्याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे घालायचे. जिरे आणि मोहरी छान तडतडली, मोहरी आणि जिरे फुलले की मग यामध्ये बडीशोप आणि काळी मिरीचं जे मिश्रण आपण मिक्सरला वाटून ठेवलं होतं ते घालायचं आणि छान हे परतून घ्यायचं तेलावर, म्हणजे ह्याची टेस्ट चांगली आपल्या भाजीमध्ये उतरते. यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि लसूणची जी पेस्ट केलेली आहे ती घालायची. आपण जरासं जाडसर कुटून घेतलेले, तुम्ही खलबत्यातसुद्धा कुटू शकता. आणि इथे बघा, हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट तेलावर थोडीशी परतून घ्यायची अशा पद्धतीने. आणि यामध्ये घालायचा कांदा, बारीक चिरलेला 1 कांदा घातला मी
आणि अर्धा चमचा सॉरी पाव चमचा हिंग घातले. खूप जास्त हिंग नाही घालायचे. आणि अर्धा चमचा मी इथे धने जिरे पूड, पाव चमचा हळद आणि अगदी पाव चमचा लाल तिखट घातले. खूप सारी कोथिंबीर घालायची, 1 ते 1.5 कप कोथिंबीर आहे, बारीक चिरून घालायची याच्यामध्ये. कोथिंबीर आधी स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करायची आणि मग ती बारीक चिरून यामध्ये घालायची. कोथिंबीरीचं प्रमाण मी थोडं जास्त वापरले कारण कोथिंबीरीमुळे सुद्धा छान टेस्ट येते पराठ्यांना आपल्या म्हणून. तर इथे आपण जो बटाटा किसून घेतला होता तो घातला मी. बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेतला की मग यामध्ये लिंबाचा रस घालायचा. 1 लिंबाचा रस घातला आहे, 2 ते 3 चमचे रस आहे हा. व्यवस्थित लिंबाचा रस मिक्स करून घ्यायचा आणि मग यामध्ये आमचूर पावडर घालायची 1/2 चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचे. मीठ आपण घातलेलं नव्हतं त्यामुळे अंदाजाने चवीनुसार घाला. आणि गरम मसाला मी याच्यामध्ये घातलेला आहे 1/2 चमचा. आता आपण गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे, फक्त आपल्याला हे परतून घ्यायचे, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिश्रण. इथे आपली भाजी तयार आहे जी पराठ्यामध्ये आपण घालणार आहोत. साईडला ठेवायची भाजी आणि थंड करून घ्यायची. आणि इकडे पीठसुद्धा आपण 15 मिनिट अशा पद्धतीने ठेवलेलं होतं. छान मुरलेलं आहे पीठ. थोडंसं पाणी घालते आणि पीठ मळून घेते, परत एकदा मऊ करून घेते पीठ. आणि ही सुद्धा एक महत्त्वाची टीप आहे की पीठ अशा पद्धतीने मळून घेतलं एकदा की मग छान मऊ असे पराठे तयार होतात आपले. 15 मिनिट पीठ भिजत ठेवायचं आणि नंतर थोडंसं मळून घ्यायचं, परत थोडंसं पाणी याच्यावरती टाकून. पिठीसाठी पीठ घेतलं आहे कोरडं, मी गव्हाचंच पीठ घेतलं आहे. आणि याच्यात आपण गोळे बनवून घेऊया पिठाचे. एकसारखे गोळे बनवून घ्यायचे तोपर्यंत आपली भाजीसुद्धा थंड होतीये, जे आपल्याला पराठ्यांमध्ये वापरायची आहे, घालायची आहे. सुरुवातीला एकसारख्या आकाराचे सगळे गोळे बनवून घ्यायचे. इथे मी गोळे बनवून घेतलेत आणि आता हे भाजी जी आहे ती सुद्धा थंड झाली आहे. तर या थंड झालेल्या भाजीचे सुद्धा गोळे बनवून घ्यायचे. जेवढे चपातीचे गोळे असतील तेवढेच भाजीचे गोळे बनवायचे. थोडेसे प्रमाणामध्ये एकसारखे घेऊन बनवायचे, म्हणजे मिश्रण जे आहे ते एकसारखं घ्यायचं आणि बनवून घ्यायचे त्याचे गोळे. तर इथे जेवढे पिठाचे गोळे आहेत तेवढेच आपण बटाट्याचे सुद्धा या भाजीचे सुद्धा गोळे बनवून घेतलेत. इथे एकसारखे गोळे तयार आहेत. थोडंसं तेल हाताला लावायचं म्हणजे बटाट्याचं मिश्रण हाताला चिटकत नाही गोळे बनवत असताना. आता आपण पराठा बनवायला घ्यायचा आहे. पराठा बनवायला घेतला की गॅसवरती तवा ठेवून द्यायचा गरम करायला आणि मग परत पराठा लाटायला घ्यायचा आहे. तर इथे लाटत असताना एक गोळा पिठामध्ये बुडवून घेतला आहे मी. आणि त्यापासून अशा पद्धतीने एक वाटी बनवून घ्यायची किंवा अशा पद्धतीने पाळी बनवून घ्यायची हाताने. अशी गोल पाळी बनवून घेतली की मग यामध्ये छान असा आपल्याला गोळा भरता येतो. जो आपल्या बटाट्याचा भाजीचा गोळा आहे हा असा अलगद याच्यामध्ये ठेवून द्यायचा. आणि वाटीचा आकार एकसारखा करायचा होता, कुठेच जाड नाही किंवा कुठेच पातळ नाही असा करायचा. आणि ते आता आपण अशा पद्धतीने प्रेस करून व्यवस्थित गोळा आतमध्ये घालून याच्या कडा ज्या आहेत ते एक जागी करून घ्यायच्या, अशा पद्धतीने जमा करून घ्यायच्या हाताने. जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने गोळा बनवून घ्या. जास्त काही अवघड नाही. पुरणाची पोळी बनवताना जसा गोळा बनवतो आपण तसाच गोळा हा सुद्धा बनवायचा आहे. मी अजून 1-2 पद्धती तुम्हाला सांगणार आहे ज्या सोप्या आहेत, त्या तुम्ही वापरू शकता आणि त्या पद्धतीने बनवू शकता. तर मी अजून 1-2 पद्धती तुम्हाला पुढे सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ पाहत राहा. गोळा बनवून घेतला आहे आणि बघा हाताने थोडासा प्रेस करून घ्यायचा असा आणि मग अशा पद्धतीने गोळा पिठामध्ये बुडवून लाटायला घ्यायचा. लाटून घेऊया. नॉर्मल चपातीप्रमाणे खूपच प्रेस करून याला लाटायचं नाही, तर अलगद हळूवार या पराठ्याला लाटून घ्यायचं. जसं आपण पुरणाची पोळी लाटतो त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं. यामध्ये घातलेलं जे मिश्रण आहे ते एकदम स्मूथ असल्यामुळे
ते बाहेर येत नाही किंवा आपला पराठा फाटत नाही, तर यासाठी अगदी हळूवार आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. प्रेस करून जर तुम्ही ह्याला लाटलं तर पराठा फाटण्याची पण शक्यता असते. तर इथे बघा, पराठा लाटून झाला आहे, मी अलगद हळूवार असा पराठा लाटून घेतला आहे हा. आता आपण तवा गरम झालेला आहे, थोडंसं तेल मी ग्रीस करते आणि तव्यावरती हा पराठा टाकून घेते. 2-3 मिनिट एका बाजूने शेकून घ्यायचा पराठा आणि मग नंतर दुसऱ्या बाजूंनी बाजू पलटी करून घ्यायचं. मध्यम आचेवर गॅस ठेवलेला आहे मी. इथे मध्यम आचेवरच मी हे पराठे भाजून घेते आहे. परत दुसऱ्या बाजूंनी सुद्धा 2-3 मिनिट मी पराठा शेकून घेतला छान आणि मग बाजू पलटी करून घेतला. तेल ग्रीस करायचं दोन्ही बाजूंनी आणि छान पराठा जिथे थोडाफार कच्चा राहिलेला दिसेल तिथे उलथण्याने प्रेस करून छान भाजून घ्यायचा. इथे बघा, छान असा भाजून घ्यायचा, जशी आपण चपाती भाजतो त्याच पद्धतीने भाजून घ्यायचा पराठासुद्धा. हा पराठा थोडासा माझ्याकडून फुटला होता त्यामुळे हा फुगलेला नाही आहे. तर पुढे मी अजून 1-2 पद्धतीने तुम्हाला पराठे दाखवलेले आहेत, तर ते तुम्ही पाहत राहा. छान असे पराठे तयार होतात, खमंग भाजले की मस्त असे लागतात. आपण सगळे पराठे छान असे बनवून घेऊया. तर मी अजून दुसरी एक पद्धत तुम्हाला दाखवते. बघा, इथे एक गोळा घेतला आहे आणि तो गोळा जो आहे तो मी लाटून घेतला आहे अशा पद्धतीने आणि त्यावरती गोळा ठेवला आहे, जो बटाट्याच्या भाजीचा गोळा आहे तो. आणि घडी करून जसं आपण मोदकाला क्लोज करतो त्या पद्धतीने सगळीकडून घड्या करून मी एक जागी करून घेतला असं आणि चिटकवून घेतलं ते पीठ साईडला आणि त्याचा गोळा बनवून घेतला. जसं व्हिडिओमध्ये दाखवला तसं बनवून घ्या, पिठामध्ये बुडवून घ्या आणि थोडंसं हाताने गोळा नीट बनवला की मग अशा पद्धतीने छान असं लाटून घ्या हळूवार असा आणि मग पराठा भाजून घ्या. छान असा पराठा होतो या पद्धतीने जर तुम्ही केलात तरीसुद्धा. म्हणजे 2 पद्धती तुम्हाला मी आता दाखवलेल्या आहेत, तुम्हाला जी सोपी वाटेल पद्धत त्या पद्धतीने पराठे बनवा. आणखी एक पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, 3 पद्धतीने मी पराठे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. या 2 पद्धती तुम्हाला तरी कठीण वाटत असतील तर आणखी एक सोपी पद्धत आहे ज्यामुळे तुमचा पराठा अजिबात फुटणार नाही आहे. तर इथे बघा, ही सुद्धा छान सोपी पद्धत होती, पराठा छान टम्म फुगलेला होता या पद्धतीने केल्यानंतरसुद्धा. तर बघा कोणती आवडली तुम्हाला पद्धत ते मला कमेंटमध्ये सांगा, पहिली दुसरी की तिसरी. तर इथे पराठा तयार आहे, छान शेकून भाजून घेतला. आणि इथे बघा, परत मी एका गोळ्यापासून अशी वाटी बनवून घेतली किंवा पाळी बनवून घेतली आणि पाळी बनवताना मध्ये जी आहे पाळी ती थोडी जाडसर ठेवली मी आणि साईडने कडा ज्या आहेत त्या पातळ केल्या, त्यावरती बटाट्याच्या भाजीचा गोळा ठेवला आणि साईडने मी जे लावलेलं आहे ते पाणी लावलेलं आहे साईडने पाळीला. पूर्ण पाळीला पाणी लावून घ्यायचं आणि एक जागी करून घ्यायचं पीठ सगळं आणि असा गोळा बनवायचा. पाणी लावण्याचं कारण हे आहे की त्याच्या कडा एकसारख्या व्यवस्थित चिटकून जातील एकमेकांना आणि तिथून पराठा आपला फाटणार नाही. एकदा कडा चिटकल्या की मग पराठा मध्ये सेंटरला कुठेच फाटत नाही. तर अशा पद्धतीने पुन्हा पिठात बुडवून घ्यायचा गोळा, हाताने व्यवस्थित तो दाबून प्रेस करून गोळा बनवायचा होता, तुम्ही पाहिला आहे व्हिडिओमध्ये तसा. आणि पराठा लाटून घ्यायचा, सेम पद्धतीने पराठा लाटायचा. इथे बघा, एकसारखा पराठा लाटला की कुठेच पराठा फुटत नाही, छान असा होतो आणि मस्त टम्म फुगतोसुद्धा. कोणालाही टम्म फुगलेला पराठा नक्कीच आवडणार आहे. तर इथे बघा, छान असा पराठा परत भाजून घेऊया. आणि इथे आपला या पद्धतीने बनवलेला पराठासुद्धा छान असा मी भाजून घेते. दोन्ही बाजूंनी 2-2, 3-3 मिनिट हा पराठा भाजावा लागतो. मीडियम टू हाय फ्लेमवर पराठे भाजले तरीसुद्धा चालतात, छानच होतात आणि मऊ लुसलुशीत 100% होतात. मऊ लुसलुशीत कारण होण्याचं कारण हे आहे की आपण पिठामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, पीठ 15 मिनिट भिजवून घेतलेलं आहे, तर त्यामुळे पीठ जे आहे ते अजिबात असं कडक वगैरे होत नाही किंवा पराठे जे आहेत ते कडक होत नाहीत, तर एकदम असे मऊ लुसलुशीत होतात छान. इथे पराठा टम्म फुगला, मस्त असा झाला, छान खरपूस भाजला आहे. सगळे पराठे या पद्धतीने मी करून घेतले आणि पराठे तयार आहेत. हे पराठे एकदम मऊ राहतात, सकाळी केले आणि तुम्ही संध्याकाळी परत बघितले तरीसुद्धा ते एकदम असे मऊ लुसलुशीतच राहणार.
आणि प्रवासामध्ये जर कुठे निघाला असाल तुम्ही, दिवसभरासाठी तुम्ही प्रवासात राहणार असाल, तर हे पराठे सोबत घेऊन जा. खूप छान असा पदार्थ आहे. भाजी पोळी वेगवेगळी करण्याची आवश्यकता पडत नाही जर तुम्ही हे पराठे बनवले तर. असेच पराठेसुद्धा खाऊ शकता. असं नाही की कुठल्या चटणीसोबत दह्यासोबतच हे पराठे छान लागतील. हे पराठे तसेही खाल्ले रोल करून तरीसुद्धा छान लागतात. त्याचबरोबर सकाळचा हेल्दी नाश्ता काही आता हिवाळ्यामध्ये बनवायचा असतो आपल्याला, तेव्हा तुम्ही हे पराठे एकदाच बनवून घेतले आणि मग मुलांच्या डब्यांसाठी देखील हे पराठे तुम्ही देऊ शकता. नाश्तासुद्धा पोटभरीचा होतो. रेसिपी तुम्हाला जर ही छान वाटली असेल, थोडी जरी रेसिपी आवडली असेल, तर आपल्या रेसिपीला लाईक नक्की करा. त्याचबरोबर कमेंट करायला अजिबात विसरू नका. माझ्या एवढ्या रेसिपी तुम्ही पाहत आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.